संजय शिरसाटांना ताब्यात घेतल्यावरती वातावरण शांत होईल असं इम्तियाज जलील म्हणत आहेत हिंदू मोर्चा काढला तेव्हा भाजपची भूमिका वेगळी होती का असा सवालही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे एकमेकांवर चिखलफेक करण्यात महाविकास आघाडी व्यस्त असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे आणि सगळ्याच राजकीय पक्षांना संभाजीनगरमध्येच याबसं वाटतं असंही ते म्हणत आहेत दरम्यान जलील यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे डॉक्टर कृष्णा केंडे यांनी एक ही तुम्ही घटना दाखवा मला की जिथे आम्ही भडकाऊ भाषण केले किंवा आम्ही काही नियमांचा उल्लंघन केला एक कॅनल मार्च मी काढलं त्याच्यानंतर पोलिसांनी माझ्यावर एफ आय एफ आय आर केलं पण त्याच्यानंतर जे हिंदू समितीच्या वतीने ते भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे यांच्यासारख्या पार्टीचे लोकांनी जे बाहेरून जे लोकांना बोलवले होते आणि ज्या प्रकारची भाषा आणि एक भडकाऊ भाषण तिथे देण्यात आलं होतं विशेषकर ते हे तेलंगणाचे आमदार आणि ते काय कोणत्या घानड्या ते ते पत्रकार आहे ना ते संपादक आहे ते त्यांनी ज्या प्रकारची भाषा तिथे वापरली मग काय आपण ऍक्शन घेतली त्यांच्या विरोधात आणि त्या सभेमध्ये महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्री बसलेले होते त्या सभेला परवानगी नाही होती हां तरीसुद्धा दोन मंत्री बसलेले होते मग इम्तियाज जलील एक शांतीपूर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करतो तर इम्तियाज जलीलच्या नावाने तुम्ही केस करतं मग अतुल सावे आणि हे जे आपले पालकमंत्री आहे भुमरे साहेब हे का नियमापेक्षा कायद्यापेक्षा ते मोठे आहे का का माझा मला एक प्रश्न येतो की त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे आणि माझ्यासाठी वेगळा कायदा आहे तुम्ही हे जे इन्जस्टिस करू लागलेले आहे आणि ओपनली ब्लेटंटली जे करू लागलेले आहे की नाही हे आमच्या महाराष्ट्र सरकारचे आहे आम्ही त्यांना हात नाही लावणार तू विरोधी पक्षात आहे तुझ्यावर एफ आय एफ आय आर करणार हे जे चाललेलं आहे ना मला असं वाटतं तर एस आय डीने जे जे काही केलं असेल मी स्पष्टपणे सांगतो की पोलीस कमी पडली आणि मी आजही हे प्रश्न विचारू इच्छितो की त्या रात्री पोलीस कुठे होती हां हे प्रश्न मला आजही विचारायचा आहे की त्या ज, ज गाड्या जे जाळत होते तेरा गाडिया हां आणि पंधरा पोलिसवाले तेरा गाड्यांमध्ये पंधरा पोलिसवाले आले होते मोठे बस मोठे बसमध्ये एक एक पोलिसवाला आला होता का हां दाखवा तुम्ही की तुमची पोलीस कुठे होती आपण शंभर कोटी रुपयेपेक्षा जास्त पैसे सी सी टी व्हीवर खर्च केलेले आहे स्मार्ट सिटीमध्ये ते सी सी टी व्हीवरून वरून तुम्ही मला आणि महाराष्ट्राला देशाला दाखवा की आमची पोलीस जी आहे ना हे इथे होती उभे आणि हे एक सिच्युएशन कंट्रोल करत होती तसा काही घडला नाही याला बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट